पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. शेती आणि जैव तंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीचं उत्पादन आणि पिकांच्या वेगवेगळ्या नवीन प्रजाती मिळवण्यासाठी केला जातो. संकरित बियाणे. दोन वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्र करून पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळझाडांसाठी हे तंत्रज्ञान विशेष उपयुक्त आहे. जनुकीय दृष्ट्या सुधारित पिके. जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात त्याच प्रकारच्या दुसऱ्या पिकातलं उपयुक्त जनुक घालून जनुकीय दृष्ट्या सुधारित पीक मिळवण्यात येतं. या पद्धतीने जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. बीटी कापूस. कापसाच्या झाडावर वाढणारी बोंडअळी या पिकाला घातक असते. त्यावर उपाय म्हणून जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅसिलस थुरिनजायन्सिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून ते कापसाच्या जनुकाला जोडण्यात आलं. यामुळे कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये बोंडअळीला घातक असलेलं विष तयार होऊ लागलं. बोंडअळीने कापसाची पानं खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते आणि त्यामुळे ती अळी मरते. बीटी वांगे. बीटी कापसाप्रमाणेच बॅसिलस थुरिनजायन्सिस या जीवाणूपासून मिळवलेलं जनुक वापरून बीटी वांगं तयार केलं जातं. या वांग्याचं सुधारित वाण किडीचा नाश करतं आणि त्याची निकोप वाढ होते. गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व अ म्हणजेच बीटा कॅरोटीन निर्माण करणारं जनुक टाकण्यात आलं आहे. 2005 निर्माण झालेल्या गोल्डन राईस 2 साध्या तांदळापेक्षा 23 अधिक बीटा कॅरोटीन सापडतं. तणनाशक रोधी वनस्पती. पिकांबरोबर शेतात वाढणाऱ्या इतर निरुपयोगी वनस्पती म्हणजे तण. तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यावर त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर सुद्धा होतो. त्यामुळे तणनाशक रोधी वनस्पती निर्माण करण्यासाठी सध्या संशोधन चालू आहे. जैविक खतं. रासायनिक खतांचा वापर न करता नायट्रोजनचं स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू आणि काही सूक्ष्म वनस्पतींचा जैविक खत म्हणून वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसंच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसंच अझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो.